औरंगाबाद मधील बनवाडी तांडा येथे पारंपरिक वेशभूषेत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। होळीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजात हा उत्सव 15 दिवस चालतो। यामध्ये पारंपरिक लिंगी नृत्य, लाठ्या काठ्याने मारणे, मुलांचे बारसे असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात। बघूया हा सण कसा साजरा होतोय। काल सगळीकडे मोठ्या उत्साहात धुरवड साजरी झाली आहे। एकमेकांना रंग लावत हा सण साजरा झाला। मात्र बंजारा समाजात हा उत्सव 15 दिवस चालतो। यामध्ये पारंपरिक लिंगी नृत्य, लाठ्या काठ्याने मारणे, मुलांचे बारसे असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात। सण असतं महत्त्वाचं आणि मग आम्ही एक महिन्यापासून हे पहिले सुरुवात करतो खेळायचं आणि मग आम्हाला ते खूप चांगलं वाटतं। खेळतो सगळेजण ते सगळं काय कोणते कार्यक्रम असते त्याच्यामध्ये खेळायचं, कलर लावायचं आणि सगळेजण खेळायचं परत। हां, तो म्हणजे आम्ही हे करतो, स्वयंपाक करतो, सगळ्याला जेवू घालतो आणि मग ते वाजवतात ठोळीवरती, तो कार्यक्रम करतो आम्ही। लहान बाळाला कपडा बांधतो लाल, हो होळी जवळ न्यावं लागतं त्याला। मुलं बासा करताना आम्ही मुलं ते जन्म झाल्यापासूनच, समजा जन्म झालं मुलाचं ते आम्हाला जन्मापासूनच ते आम्हाला खुशी वाटून जाते। मग आम्ही खेळतो, कुदतो, चांगलं धूम चालते आमची 15 दिवसापासून, एक महिना धरून घ्या। मग ते सगळं हे करावं लागतं, कार्य हे बाळाचं धुंडायचं, हे करायचं, काठी धरायची, मग ते वाजवायचं, ते सगळं करतो आम्ही। होळीचं कसं आहे, होळी सगळे लाकडं जमा करायचे, होळी पेटवायची, मुलं बी सगळे त्याचं हे काढतो। मग आम्ही दोन मुलं, मग ते लाकडं जमा करायचे, तिकडं नेऊन सण टाकायचे, होळी जाळायचं, मग संध्याकाळी समजा रातचे पेटून। विशेष म्हणजे या 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्या लहान दिराला आणि नवऱ्याला लाठ्यांनी मारण्याचा कार्यक्रम केला जातो, तर त्यांच्याकडून मार कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतात। गावामध्ये होळीची सुरुवात ज्यांच्या घरी दुःख झालेले आहे त्यांच्या घरापासून सुरू होते, तर धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी ज्या मुलींचे लग्न जमलेले आहे त्या गावांमध्ये जाऊन पुष्पहार बांधण्याची परंपरा पूर्ण केली जाते। म्हणजे कुटुंब मोहत वगैरे झाली भावकीमध्ये किंवा गावामध्ये, तिथून आमची होळीची सुरुवात होते। पहिले ज्यांच्या ज्यांच्या घरी दुःख पडलेले त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करतो। सांत्वन केल्यानंतर त्यांना तिथून आमचा मेन कार्यक्रम सुरू होतो। प्रत्येक जेव्हा दुःख ज्यांच्या ज्यांच्या घरात पडलेले त्यांचं त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केल्यानंतर आमच्यात मेन प्रमुख असतो गावाचा नायक, नायकाच्या घरून होळीची सुरुवात होते। एक 15 दिवसापासून सुरुवात होते। तर आमची मेन होळी 3 दिवस असते। पहिल्या दिवशी पाल असतो। पालमध्ये जो बार ज्यांच्या ज्यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम असतो, जिथं मुलं जन्मलेले आहे त्यांच्या घरी पाल मांडतात। पहिल्या दिवशी पाल केल्यानंतर पालच्या दुसऱ्या दिवशी धुंडचा कार्यक्रम असतो। तिथं मुलांना धुंडता, जसं आपला वाढदिवस साजरा करतो ना तसं बंजारा समाजामध्ये पहिले धुंड हा कार्यक्रम करतो दुसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवशी आमचा धुराडाचा कार्यक्रम असतो।